बाहुं सहस्रमभिनि नितसायुधंतं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानाधिधं मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयांपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयांपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयांपि संघं शरणं गच्छामि तृतीयांपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयांपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयांपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्कापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्कापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्कापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्कापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादटाना वेरमणि सिक्कापदं समादियामि साधु साधु साधु। आज मला वाटते आता इथे आपले डॉक्टर गौतम साहेब आपले थोडे दोन शब्द विचार मांडतील असे मी त्यांना विनंती करतो, कारण आपला हा छोटासा कार्यक्रम आपला संध्याकाळी परत कार्यक्रम डॉक्टर गौतम यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलले। जगाचे सर्वप्रथम आणि सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक करुणासागर तथागत भगवान गौतम बुद्धांना पंचांग प्रणाम। ज्या ज्या महामानवाने भगवान बुद्धांच्या मार्गावर प्रत्यक्ष रूपाने किंवा अप्रत्यक्ष रूपाने चालण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्व महामानवांना मी वंदन करतो। जे ज्याच्यामध्ये धम्मप्रिय संघप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक संत रविदास संत कबीर बहुजन प्रतिपालक आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आम्ही राष्ट्रपिता मानतो, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज माता जिजाऊ माता भीमाई माता रमाई आज ज्यांची जयंती आपण साजर करतो या संपूर्ण महिनाभरात आणि त्याच्यानंतरही ते आपले युगपुरुष महापुरुष महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना सर्व जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज अँड सिम्बॉल ऑफ हार्डवर्क पण म्हणता जाते त्यांना मी कोटी कोटी वंदन करतो। इथे उपस्थित बहुजन सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय सडके सर आदरणीय सावंत सर आमचे आदर्श श्रद्धेय बोधाचार सारंगजी जाधव सर पांडुरंग भालेराव गुरुजी रोकडे आदरणीय रोकडे गुरुजी आमचे इंजिनियर तायडे साहेब वाघमारे सर खरे सर माझी आदरणीय दीदी गायकवाड दीदी आणि सर्व त्यांच्याबरोबर बसले माझी दीदी सर्व उपस्थित श्रेष्ठ जन जसजे मी सर्वांचे नाव नाही घेतं मला क्षमा करा।
आजच्या ज्यांनी कार्याचे खूप संचालन खूप सुंदर माध्यमातून केलेलं आहे त्यांनाही क्रांतिकारी जयभीम बोलतो. आज या आंबेडकर जयंतीनिमित्ताने मला दोनच गोष्टीवरती दोन शब्द सांगायचं आहे, कारण की जे प्रकांड विद्वान आहेत तर त्यांच्यापुढे मी काय सांगू असा मला प्रश्न होतो. प्रश्न असा की बाबासाहेबांनी बोलले म्हटले होते की शिक्षण हा वाघिणीचा दूध आहे, तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आपल्याला गुरगुरायचं आहे तर आपल्याला शिक्षण घेतले पाहिजे आणि त्याची आपल्याला वाघिणीचे दूध पिले पाहिजे. आणि वाघिणीच्या दूध का रस्ता आपल्याला फटकट कोणी वाघिण आपल्याला वाघिणीचे दूध पाहिजे तर वाघिणीला आपल्याला कब्जेमध्ये घेतले पाहिजे, जंगलामध्ये गेले पाहिजे, वाघिणीला शोधायला पाहिजे आणि वाघिणी मिळाली तर ते आपल्याला दूध प्राशन करायला पाहिजे. एवढे तो संघर्ष आपल्याला करायला लागतो. तसंच हा शिक्षण जो आहे हे शिक्षण ज्या बाबासाहेबांना अभिप्रेत शिक्षण होता तो एवढे काय आसान नाही आहे, एवढे सरळ नाही आहे. तो शिक्षणासाठी आपल्याला विद्यालय जायला लागते, ते शिक्षणासाठी आपल्याला कॉलेज जायला लागते, ते शिक्षणासाठी आता पुढे आपला PhD करायला लागते. आणि हे सर्व बाबासाहेबांनी केले आणि म्हणून बाबासाहेब गुरगुरायला लागले आणि म्हणून बोलले की सर्व लोकांना की तुम्ही गुरगुरायला शिकाय. मग बाबासाहेबांनी पास केले 1915 कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये 6-6 विषय घेऊन पास केले. आम्ही मी MBBS का पास करतो तर मला नाकी 9 येते की किती 5 वर्ष लागतो आणि किती एक सब्जेक्ट आहे बरोबर सर. आणि बाबासाहेब 6-6 विषयाने ते हिस्ट्री घेतात, पॉलिटिकल सायन्स घेतात, सोशल सायन्स घेतात, फिलॉसॉफी घेतात, अँथ्रोपोलॉजी घेतात, असा सर्व विषय असा 6 विषय घेऊन MA करतात. आणि बाबासाहेब लिहितात ते जे थिसिस लिहितात त्याच्यामध्ये ते लिहितात एन्शियंट ट्रेडिशन ऑफ इंडिया अँड एन्शियंट कॉमर्स ऑफ इंडिया असं लिहितात. आणि नंतर जे दुसरं खूप त्यांनी थिसिस लिहिलेलं आहे, त्यांनी लिहिलेलं आहे की प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ द इंडिया इन ब्रिटिश कंट्री असं सर्व लिहिलेले आहेत. त्यांनी ते जे गोल्डन वेजर साहेबांच्या डॉक्टर गोल्डन वेजर साहेबांच्या समोर जे प्रस्तुत केले ते लेख प्रस्तुत केले, कास्ट इन इंडिया डेव्हलपमेंट ओरिजिन अँड जेनेसिस असं हे केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यावरती त्या अमेरिकेमध्ये पत्रिकामध्ये खूप मोठी न्यूजपेपरमध्ये आला होता, तर त्या सोशल इकॉनॉमिक पत्रिकेमध्ये मिस्टर बॅनर यांनी खूप सुंदर बाबासाहेबांनी विषयाला लिहिले होते. बाबासाहेब हे बुद्धिमान फक्त बुद्धिमान नव्हे ते बुद्धिवादी आहेत. आता बुद्धिमान आणि बुद्धिवादीमध्ये त्यांनी फरक केलेला आहे. बुद्धिमान म्हणजे तो माणूस जो बुद्धिमान होतो तो स्वतःचा उद्धार करतो किंवा त्याच्या कुटुंबाचा उद्धार करतो. पण बुद्धिमानी बुद्धिवादी व्यक्ती जो असतो तो समाजाचा तो कल्याण करतो. आणि म्हणून त्यांनी बॅनर सरांना लिहिले कोलंबियामध्ये तिथे की बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धिवादी व्यक्ती आहे. बाबासाहेबाचं एक डेफिनेशन असं आहे की बाबासाहेबांनी त्यांना ग्रेट माणूस कोणाला बोललेले आहेत. ग्रेट माणूस बाबासाहेब डॉक्टरला नाही कोणी ग्रेट माणूस बोलले बाबासाहेबांना, कोणा इंजिनियरला नाही बोलले, कोणा IAS ऑफिसरला नाही बोलले, कोणी IPS ऑफिसरला नाही बोलले, कुणा ब्युरोक्रेटला नाही बोलले, कुठलाही MP MLAला नाही बोलले, असं कोणालाही ग्रेट माणूस बाबासाहेबांनी बोलले नाही. बाबासाहेबांचा जो ग्रेट जो शब्दाचा जो डेफिनेशन होता जी परिभाषा होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेब त्यांना ग्रेट म्हणतात. बाबासाहेब बोलतात की अ ग्रेट मॅन इज दॅट हुज इन्फ्लुएन्स बाय द डायनॅमिक ऑफ द सोशल कॉज. ज्या व्यक्तीला समाजाचे काहीतरी उद्धार करायचे आहे, समाजाची त्याच्यामध्ये फिलिंग्ज आहे काहीतरी उद्धार करण्यासाठी, तोच ग्रेट माणूस होतो. सर्वांना आपण ग्रेट माणूस बोलायचा नाही आहे आणि बोलू शकतही नाही आहे, म्हणजे बाबासाहेबांची परिभाषा आहे. आता मी ही गोष्ट आहे तेव्हा 1916 आणि या संदर्भामध्ये मी बोलतो की 2001 मला भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी फोन केलं की माई साहेबांना बघायला जायचं आहे. माई साहेब 1 महिने अगोदर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या आणि त्यांना निमोनिया झाला होता, पण आता 1 महिना डिस्चार्ज होऊन आल्यात घरी आणि परत त्यांना खोकला वगैरे चालू झाला. तर त्या निमित्ताने तुम्ही जरा समजून काहीतरी औषध घ्या आणि लागल्यात आपण घेऊया. आणि मी सायनला प्रॅक्टिस करत होतो, राजगिरीला गेलो, भीमरावसाहेब आम्ही गेलो आणि माईसाहेब राहत होत्या ते आपला कबूतरखाना जो आहे ना दादरला माहिती असेल, बाबासाहेबांनी 1 बंगला घेतले होता. आम्ही गेलो, माईसाहेब तेव्हा 92 इयर्स होत्या, 94 इयर्स म्हणजे माईसाहेब गेल्यात, 92 फ्युअर्स होते. मेमरी थोडी माईसाहेबची कमी होती आणि बॉडी पण खूपच एकदम सिद्धी पडली होती. आम्ही गेलो, ऐकायला थोडं कमी येत होतं कारण 92 इयर्स हे होते. भीमराव साहेबले माईसाहेब जय भीम, पहिल्यांदा त्यांनी काही जबाब नाही दिले, दुसऱ्यांदा बोलले भीमराव साहेब बोले माईसाहेब जय भीम,
जेवला कोण? अच्छा भीमराव, जेवले भीमराव, या या ये भीमराव, ये भीमराव साहेब बसले तिथे आणि मला माझ्या मला इंट्रोड्यूस केले, हे डॉक्टर गौतम माई साहेब. मी बोललो माई साहेबांना मी पंचांग प्रणाम केलो आणि नंतर तर कसं आले? भीमराव साहेब बोलले की तुम्हाला तपास करण्यासाठी आले, तुम्हाला औषध द्यायसाठी आहे. मला माई साहेब काय बोललात? डॉक्टर गौतम, डू यू नो दॅट आय एम ऑल्सो डॉक्टर? मी म्हटलं येस माई साहेब, आय नो युअर डॉक्टर. येस माई साहेब, आय नो दॅट युअर डॉक्टर, बट यू कॅनॉट चेकअप युअर सेल्फ नो माई साहेब, सो दॅट्स वाय आय टू आय केम टू चेकअप यू. दॅन मी त्यांना चेकअप वगैरे केलो आणि बी पी वगैरे जे बघायचं होतं बघितलो मी, आई औषध दिलो त्याप्रमाणे. आणि नंतर असं त्यांच्या बाजूला बसलो, त्यांच्या समोरची भिंतीवर बाबासाहेबांची फोटो होती, अशी अशी फोटो होती, मोठी फोटो होती. तिथे बेड होता माईसाहेबांचा आणि बाई माईसाहेब मी बघायला लागलो फोटोकडे, बाबासाहेबांच्या फोटोकडे. माईसाहेब मला बघितला, माईसाहेबांना वाटलं की ते बाबासाहेबांकडे बघत आहे. तर मला बघून त्यांच्या मुखातून जे उजाळलं, बाबासाहेब वॉज अ ग्रेट मॅन, डॉक्टर बाबासाहेब वॉज अ ग्रेट मॅन. हे दोन ग्रेट मॅन का, की मला वाटतं ते बाबासाहेबांचे जे डेफिनेशन होता ते मला लक्षात आलं की हे डेफिनेशन बाबासाहेबांचं कदा ती माईसाहेबांना माहिती होतं की ग्रेट मॅन कोण आहेत. तर बाबासाहेबांनी सर्व आयुष्य आपल्या समाजासाठी दिलेलं आहे. दुसरं एक इथे नमूद करतो, मी आपल्याला थांबतो आहे आणि नमूद असं करायचं, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही गुरगुरायला लागलं तर तुम्ही माऱ्याची जागा काबीज करा, मोक्याची जागा काबीज करा. नुसतं डॉक्टर होऊन इंजिनियर होऊन वाचणं नाही, माऱ्याची जागा कोण आहे तर तुम्ही ज्या मेडिकल कॉलेजने तुम्ही बाहेर आलात एम बी बी एस करून त्याचे डीन व्हायचं आहे ती माऱ्याची जागा आहे. ज्या कॉलेजमध्ये तुम्ही बी ई करून इंजिनियर होऊन बाहेर आला त्या कॉलेजचे तुम्ही डायरेक्टर व्हायच्या त्या कॉलेज, हे माऱ्याची जागा आहे. आणि आज आपला जे वातावरण चाललेलं आहे हा घटनेनुसार, तर बाबासाहेबांनी जे आपल्या माराची जागा मोकीची जागा जे आपल्याला काबीज करायला सांगितलं त्याच्याकडे आपलं लक्षच नाही गेले. माऱ्याची जागा फक्त आय एस ऑफिसर, आय पी एस ऑफिसर किंवा बेरोक्रेसी हेच माऱ्याची जागा नाही आहे. माराची जागा जी आहे, मोकाची जागा विधानपालिका आहे, न्यायपालिका आहे, कार्यपालिका आहे आणि आपलं मीडिया आहे, हे चारही पालिका जे आहे हे माऱ्याची जागा आहे. बाबासाहेबांचा जे अभिप्रेत होता ते चार माऱ्याची जागा मोकीची जागा ही ते, पण हे आपल्याकडे आहे का? पार्लियामेंट कोण आपला, आपण विधान मंडळमध्ये आपला कोण, आपण माऱ्याची जागा काबीज केलो का आहे? आपला सर्वोच्च न्यायपालिकांमध्ये केलो काय? त्याच्यामध्ये विरोध आपला न्यायविरोधात जातो. आता ते तीन वराळे सर आले, सुप्रीम कोर्टाचे जज आले वराळे सर, आणखी तीन आले. आत्ता किती वर्षानंतर, किती वर्षानंतर, आज किती 70-72 वर्ष गेले, माऱ्याची जागा आपण काबीज केलोच नाही. एम पी खासदार जे झाले ते दुसऱ्यांचे गिरवी आहे. जे खासदार झालेले असते शोषित बीडी समाजाचे त्यांना तोंड उघडता आलं ना, ते बाबासाहेब अगोदर बोललेलं आहे की हे जे निवडून जातात ते तो काय पण उच्चारण करू शकत नाही, आपण समजू शकता ते, तर तेही नाही आहे. आपण आपलं आपला कोणी तिथे गेलेलं नाही आहे. मग प्रिंट इंडिया प्रिंट मीडिया आपला किती आहे? प्रिंट मीडिया कधी आहे? पाक्षिक असेल, साधारण एक मासिक असेल, पाक्षिक आपण काढतो किंवा साप्ताहिक काढतो. पण नॅशनल लेवलला कुठली प्रिंट मीडिया आहे का? टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आहे किंवा काय जे पण आहे त्याचे कोणकोणाचे ते दुसऱ्या लोकांचे आहे. मग आपली भावना कसं जाणार तिकडपर्यंत? आपण जे सांगतो आपली युनिटी कसं राहणार त्याच्यामध्ये? हे जे माऱ्याची जागा आपण काबीज केलोच नाही आहे, कार्यपालिकेला आपण काबीज केलोच नाही, न्यायपालिका केलोच नाही आहे, विधानपालिका आपण जिथे विधान होतो आहे, जिथे कानून बनतो, लॉ बनतो, तिथे आपण काही केलोच नाही. आणि हे आता म्हणून आपला जो आहे ना संविधानच खतरीमध्ये आहे. घटना आज खतरेमध्ये आहे, लक्षात घ्या. हे घटना आपल्या खतरेमध्ये. मी रडतो कधी कधी, मी रडतो मी माझ्या वेदामध्ये की मी डॉक्टर झालो पण माझ्या नातूचं काय, नातवंडाचं काय होणार आहे, हे लक्षात घ्या. आमची मुले तर डॉक्टर झाली पण त्यांचे मुलं काय होणार आहे, आपली मुलं काय होणार सर? हे घटना जर काहीतरी झालं घटनाला ना, तर आपली परिस्थिती तसंच. म्हणून आपल्या तो मी मला दिन आठवतो आहे, मला तो तर मी विसरतो नाही. मी इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्ससाठी सांगत नाही, तर मी ते सत्य परिस्थिती सांगतो की तुम्ही जागत राहा, हे जागते राहा. ह्या मुलासाठी आपण हे करतो, हे भीतो मग ह्याला, ह्या मुलासाठी भीतो की ह्याच्या काय होय, की ह्याला पण तो दिवस येणार जसा मी चौथी क्लासमध्ये माझ्या गावामध्ये, मी गावामध्ये चौथीपर्यंत हे केलो, गावी चौथीपर्यंत मी शिकलो आणि त्या गावी आम्हाला पाणी न मिळत होतं, मला पाणी न मिळत होतं. मी बोलायचं गुरुजी मला ताण लागलेली आहे, ताण लागली तर त्या बावडीवर जा, ते कुएं पे जाओ, और कुएं पर किसी लड़के को दूसरे को बेचता हूँ, वो जाके वो बाल्टी से पानी निकालता था और ये ऐसा पानी मैं पीता था सर, ऐसा पानी मैं पीता था. हे बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांनी फक्त शिक्षण नाही दिलं आम्हाला, मानव बलवणे बाबासाहेबांनी. 14 तळेचं आंदोलन जो होता त्याचा प्रसार उत्तर प्रदेशपर्यंत गेला. हे सर्व लोक जे खुशाल आहे ना,
जे हे यूपीचे असतील, तमिळनाडूचे असतील, गुजरातचे असतील, राजस्थान ते पंजाब आहे, हे सब बाबासाहेबांचे. हे जरा एक दखाली जे ज्यांनी नाही पिले नाही आहे ना, कारण की पुस्तक वाचून नॉलेज होतो, पण ज्यांनी सहन केलेले माझ्या वयाचे जे जे आहे, जे माझी वय 72 वर्ष, तुम्हाला माहिती आहे किती वेळ बोलले, 72 इयर्स माझी रनिंग, जे माझ्या वयाच्या त्यांना ज्यांनी हे केलेले आहे ना, त्यांना माहिती पडेल की ते काय असतो पाणी, काय असतो तो, ते असं असतो की पाणी का आकाशात येतो काय, पाणी जमिनीत नाही आहे तो आकाशात आम्ही पितो असं. आणि ही स्थिती परत त्याच्यावर येऊ नये, त्याच्यावर ते त्या मुलावर येतो नाही, म्हणून आम्ही बोलतो जागते राहो, म्हणून समाजाला बोलतो की जागते राहो, आणि जागते राहो म्हणून आपण संविधान वाचवले पाहिजे, आणि कसं वाचवले पाहिजे, आम्ही युनिटी असली पाहिजे म्हणून आपण संविधान वाचू शकतो. बस एवढेच मला संदेश द्यायचा आहे डॉक्टर बाबासाहेबांना, की बाबासाहेबांचे संपूर्ण जे ग्रंथामध्ये सर्वोच्च ग्रंथ जो आहे ते हे संविधान आहे, देशामध्ये देश चालतो, आणि म्हणून ते संविधान वाचवले पाहिजे, हे आजकाळाची गरज आहे. मी एवढंच सांगतो इथे थांबतो मी, मला संध्याकाळी मी येणार नाही आहे, मला सामंत सर आणि सर गेले होते घरी निमंत्रण द्यायला, मी आज संध्याकाळी बदलापूरला लग्नाला, कारण की 2 महिने अगोदरच मला त्यांनी केले संचालन करायला सांगितले, कारण तर मी संध्याकाळी नाही आहे. तर मी महाले गुरुजींचे गुरुजी मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही बोललात की 10 नंबर, मी बोललो मी पण येतो, कारण की मी संध्याकाळी नंतर आत्ता जाऊया, आणि तुम्ही मला निमंत्रण दिलं, आमंत्रित दिल्याबद्दल मी खूप आरे आभारी आहोत. मला 2 शब्द बोलायला द्या, एवढे मला जे तुम्ही सन्मान करता, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ होऊन माझे श्रेष्ठ गुरुजी आहेत, सारंग गुरुजी आहेत आणि रोकडे गुरुजी हे बोधाचार्य आहेत, तेही गोधाचार होऊन मला एवढे मान देतात, त्याच्यासाठी मी तुमच्या ऋणी आहे गुरुजी. आणि मी सर्वांच्यानी माझी दीदी एवढे रिस्पेक्ट करता, सर्व दीदी लोकांचं मी ऋणी आहे, मी धन्यवाद देतो. नमो बुद्धाय जय भीम, ते थांबतो. नमो बुद्धाय जय भीम. थँक्यू थँक्यू. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना वंदन. आणि आपण सर्व बंधू भगिनी या ठिकाणी जे जमलेले आहात, आपण सर्वांना माझं मैत्रीपूर्ण जय भीम. बाबासाहेब आंबेडकरविषयी सांगायचं तर फार शब्द अपुरे पडतील, त्यांचं एवढं कार्य आहे की आपण एक 5 मिनिटामध्ये काही 10 मिनिटामध्ये काही 10 तासामध्ये पण सांगू शकत नाही. बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलेलं आहे, कारण आप एक इंग्लिशमध्ये म्हणे वी आर फ्रॉम यू, म्हणजे आम्ही जे आहोत ते बाबासाहेबांमुळेच आहोत. तर बाबासाहेबांनी आपल्याला घडवलं, बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्ध धर्म दिला, बाबासाहेबांनी बुद्ध धर्म देताना फार मोठा विचार केला की बाबासाहेबांकडे सगळेजण, आता पहिले ख्रिश्चन पादरी वगैरे आले बाबासाहेबांकडे, की बाबासाहेब त्यांना आग्रह करत होते, म्हणजे बाबासाहेबांना आग्रह करत होते की तुम्ही आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारा, आम्ही तुमच्या सगळ्या लोकांचं कल्याण करू. आणि बाबासाहेबांना ख्रिश्चन धर्माविषयी एवढं नॉलेज होतं की जेव्हा ते पादरी आले तर पादरींना विचारलं तुम्ही कोणतं बायबल वाचता, तर त्यांनी ते एकच बायबलचं नाव सांगितलं. तर बाबासाहेबनं त्यांच्या याला सांगितलं, त्यांच्या सहायकाला, की ते आमक्या याच्यामध्ये ते बायबलचं पुस्तक घेऊ नये म्हणून. मग बाबासाहेब घटनेला येत होते, त्यावेळेस पंजाबराव देशमुख त्यांना भेटायला आले. तर पंजाबराव देशमुख भेटायला आले, बाबासाहेबनं मसुदा बनवलेला होता. मसुदा जेव्हा बनवला तर बाबासाहेब बोलले मी थोडंसं फिरून येतो. तर पंजाबराव देशमुख तो मसुदा वाचला, ते त्या मसुद्यामध्ये त्यांना OBCसाठी त्याने ऑलरेडी रिझर्वेशनमध्ये ते कलम टाकलेलं होतं. तर पंजाबराव देशमुखांना रडू आलं, अरे म्हणे तुम्ही मला म्हणजे माझी इच्छाच होती की आमच्या OBCसाठी पण तुम्ही रिझर्वेशन ठेवा, पण तुम्ही मी सांगण्याच्या अगोदर तुम्ही ठेवलेलं आहे, म्हणजे असे दूरवर्षी बाबासाहेब होते. आज आपण त्यांची परिस्थिती बघतो, ज्या लोकांनी ज्या नाकारलं रिझर्वेशन, आज तेच रिझर्वेशनसाठी भांडणं करत आहेत. अशा प्रकारचे बाबासाहेब खूप दूरदर्शी होते. आणि अशा बाबासाहेबांना माझ्यातर्फे आणि आपणा सर्वांना मी या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. नमोबुद्धाय. विश्वकल्याणाचा मध्यम मार्ग सांगणारे, जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना सर्वप्रथम अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक ज्यांनी भारताची घटना लिहिली, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पवित्र विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. 1956 साली नागपूर मुक्कामी तुम्ही आम्ही बौद्ध झालो, ती आपली मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक पंडित काच्यप भैयासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर साहेब बाबासाहेबांचे सुपुत्र
यांच्याही दंभमंगल कार्याला वंदन करू. राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या भारतभर चाललेल्या धम्मकार्य पंचांग प्रणाम. राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब बाबासाहेबांचे नातू यांच्या राजकीय कारकिर्दीत धम्ममंगल कार्याला वंदन करून. राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे दुसरे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही धम्ममंगल कार्याला वंदन करून. बौद्धजन पंचायत समितीचे सभापती बाबासाहेबांचे तिसरे नातू आनंदराजजी आंबेडकर साहेब यांच्याही धम्ममंगल कार्याला वंदन करून. बहुजन सेवा संघ या संघाचे पदाधिकारी आदरणीय अध्यक्ष बालाजी कांबळे, सचिव आदरणीय सिद्धार्थजी जावळेसाहेब आणि खजिनदार आदरणीय आमचे सोमनाथ दुतडे साहेब आणि जुन्या कमिटीचे सर्व पदाधिकारी. जुन्या कमिटीनंसुद्धा चांगलं काम केलेलं आहे. आता नवीन कमिटीची जबाबदारी आहे कसं काम पार पाडायचं आहे, कारण हे प्रत्येक 3 वर्षानंतर हे पदाधिकारी बदली होणार आहेत. तर ज्या तुम्ही पदावर येता त्या पदाला तुम्ही खरा न्याय द्याल, त्याच वेळे पुढची तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे वाहवा होईल. आणि खरोखर आजही सारंग जाधवची वाहवा होते का होते का, त्यांनी काम चांगलं काम केलं. म्हणून आपणसुद्धा आपल्यासाठी मी चांगली बुद्धवंदना घेतलेली आहे का, तुमच्या हातूनसुद्धा चांगले काम घडो. आणि हे बहुजन सेवा संघ हे पहिले रोपटं लावलेलं होतं त्याचा आता महावृक्ष झालेला आहे. दरवर्षी आपण चांगली 2 दिवस जयंती करतो, त्या जयंतीप्रमाणे आपण सर्वांना आमंत्रित करता, सर्व मान्यवरांना आमंत्रित करता. आदरणीय आमच्या कार्याध्यक्ष आदरणीय आमच्या नंदाताई गायकवाड ह्यासुद्धा त्यांच्या पदाला न्याय देतात. किती त्यांनी महिला गोळा केलेल्या आहेत त्या महिला, कारण माणूस जर मी घरातच बसतो तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्ही जर बाहेर तुम्ही आलात तर समाज तुम्हाला हा बा हा व्यक्ती चांगला धावपळ करतो, याला खरोखरच आपण पदावर घेण्याची गरज आहे. म्हणून सांगायचं भरपूर आहे. आणि बाबासाहेबांनी जे जातीचे चटके खाल्ले आदरणीय डॉक्टर साहेबांनी सांगितलं. बाबासाहेबांनी लहानपणापासूनच जातीचे चटके खाल्ले. शाळेत बसायला त्याला वर्गात बसायला देत नव्हते. उमरठ्याच्या बाहेर गोंट टाकायचं टाकलं असायचं, गोंडपाट टाकत त्या गोंडपाटावर बसून बाबासाहेब गिरवत होते. आणि सरांनी गुरुजींनी जर प्रश्न विचारला तर बाहेर बसलेला मुलगा त्याचा हात वर वसायचा का, गुरुजी त्याचं उत्तर मी सांगतो, परंतु आतमध्ये बसलेले मुलं त्यांचा एकही हात असा वर नसायचा. असं गुरुजींनी त्यांना त्यांचं गणित सोडवण्यासाठी बोलावलं आतमध्ये. तर बोलावलं तर बाबासाहेब उठले आणि शाळेमध्ये यायला लागले. तर सगळे मुलं उठून उभे राहिले आणि त्या फळ्याच्या पाठीमागं बोर्डाच्या पाठीमागं आमचे डबे ठेवलेले आहेत जेवणाचे, ते बाटतील त्या त्याला आतमध्ये घेऊ नका. तर खरोखर सगळ्या मुलांनी आपापले डबे घेतले आणि बाजूला गेले आणि त्याचं आम्ही ऐकत नाही, तुम्ही ऐका म्हणून सर्व मुलांनी बहिष्कार घातला. बाबासाहेब कधी एक आठवडा त्यांना पाणी मिळत नव्हतं, प्यायला पाणी मिळत नव्हतं, कारण त्यांना पाणी म्हटलं का त्यांना तिकडे जावं लागतं, लांब जा तिकडून विहिरीवर जाऊन तिकडून कोणाला पाणी वाट बघायची, कोणी ओढून देईन पाणी आपल्याला पाजेल, परंतु तसं झालं नाही. बाबासाहेबांनी त्याच वेळेस माझी ही परिस्थिती आहे मी एवढा शिकला विद्वान असून सुद्धा माझी ही परिस्थिती आहे, तर माझ्या समाजाची काय परिस्थिती असेल. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस शपथ घेतली होती, मी हा माझा समाज अंधश्रद्धेमध्ये गुरपटलेला आहे, हा माझा सबाब देवभोळा समाज आहे, या समाजाला मी या गुलामीतून बाहेर काढेल, जर मी अपयशी ठरलो तर मी स्वतःला गोळी घालून ठार करेल. हे बाबासाहेबाचं वाक्य होतं. त्यांनी त्यांचं वाक्य खरं करून दाखवलं. 1956 साली नागपूर मुक्कामी 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, जो धम्मविज्ञानावर आधारित आहे. त्या धम्मामध्ये खोटं नाटं नाही, देवा मला नवसाला पाव, देवा मला संपत्ती दे, देवा मला मूल होऊ दे नाही. बुद्ध म्हणतात इथंच करा इथंच बरा, या हाताने करा आणि या हाताने बरा. चांगले कर्म केले तुम्ही चांगलं फळ तुम्हाला इथंच मिळेल, स्वर्ग नरक कोणी पाहिलेला नाही. आणि तुम्ही वाईट कर्म केले त्याचं फळसुद्धा तुम्हाला इथेच मिळेल. म्हणून बुद्ध म्हणतात
या जगामध्ये जन्म फक्त एकदाच आहे, बार बार जन्म नाही आहे. माणसानी कसं जगावं, कसं राहावं हा आपला धम्म शिकवतो. जे बोलण्याची संधी दिली बहुजन सेवा संघाच्या वतीनं, मी बहुजन सेवा संघाचे आभार मानतो. माझ्या भगिनी, माझे बंधू बांधव सर्व उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. इथंच थांबतो. जय भीम, नमोबुद्धाय, जय संविधान. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधंतं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादिधं मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. बोधं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.